नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की म्यानमारची राजधानी टिम्बटिम्ब ही आहे. बघा, म्यानमार इथे तुम्ही बघू शकता वर्ल्ड मॅपमध्ये. तर म्यानमारची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन डी नायपिदॉ. ठीक आहे, ऑप्शन डी नायपिदॉ ही म्यानमारची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक दोन काय बघा. जर सी ए आर म्हणजे कार शब्द 5320 असा लिहितात तर वाय कसा लिहावा? तर बघा, जर नीट बघितलं तुम्ही सी ए आर याच्यामध्ये बघा, सी ची व्हॅल्यू किती आहे? 3. ठीक आहे, 3 + 2 केले, ठीक आहे, म्हणजे 5 आले. नंतर बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 + 2 केले म्हणजे 3 आलेत. आणि आर ची व्हॅल्यू कुठे आहे? हा बघा, आर येथे 18 आहे. 18 + 2 केलंय, किती झाले? 20, म्हणजे 5320. तसंच वायची व्हॅल्यू किती आहे? तर वायची व्हॅल्यू आहे 25. 25 + 2 केले किती येतील? तर 27. आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन सी. ठीक आहे, कसं आलं कळलं तुम्हाला? नसेल कळलं तर मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा एकदा हा प्रश्न एक्सप्लेन करेन. प्रश्न क्रमांक 3 काय बघा. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? सूक्ष्मदर्शक, ज्याला की मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, हा सूक्ष्मदर्शक आहे ज्याचा शोध लावला होता झकॅरियस जॉन्सन यांनी, ऑप्शन बी. ठीक आहे, तर सूक्ष्मदर्शक हे डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्याचे उपकरण आहे. ओके, क्लियर. चौथा प्रश्न काय बघा. इतिश्री करणे म्हणजे काय? इतिश्री करणे, तर बघा, इतिश्री करणे म्हणजे काय? तर शेवट करणे, एखाद्या गोष्टीचा शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे काय? तर शेवट करणे. पाचवा प्रश्न काय बघा. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? आता मोनोरेल कुठे चालते? मुंबईमध्ये चालते. मुंबईमधील वडाळा ते चेंबूर या दरम्यान मोनोरेल चालते. आणि ही मोनोरेल चालवणारी पहिली महिला आहे जुईली भंडारे, ऑप्शन ए. ठीक आहे, जुईली भंडारे. पुढचा काय बघा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तेलंगणा नवीन राज्य निर्माण झालं आंध्र प्रदेशमधून वेगळं होऊन, त्याचा क्षेत्रफळानुसार भारतात 12वा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. ऑप्शन ए ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 7वा. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा स्पर्श करते? आता यवतमाळ कुठे आहे? तर हा बघा यवतमाळ. आता यवतमाळचा, आता मी महाराष्ट्राचा मॅप इथे दिलेला आहे, पण परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा मॅप नसेल तर यवतमाळ जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्यांची सीमा स्पर्श करते, ऑप्शन बी. तर कोणते कोणते 6 जिल्हे? तर बघा, इथे बघू शकता तुम्ही, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली आणि नांदेड. ठीक आहे, अशा 6 जिल्ह्यांची सीमा स्पर्श करते यवतमाळ या जिल्ह्याला. 8वा प्रश्न काय बघा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर बघा, ही स्थापना झाली होती 26 एप्रिल 1994. नसेल माहिती पटकन लिहून घ्या, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994. पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर बघा, इथे वर्ल्ड मॅप बघू शकता आणि हा आपला इंडिया म्हणजे भारत देश आहे. या भारत देशाने जगाचा म्हणजे पृथ्वीवरील जवळजवळ 2.4% भाग व्यापला आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो? तर बघा, आशिया खंडातील मॅंगसेसे, ठीक आहे, रॅमन मॅंगसेसे यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही. हे फिलिपिन्सचे राष्ट्रपती होते ज्यांनी आशिया खंडातील लोकांसाठी खूप चांगलं काम केलं होतं, म्हणून रॅमन मॅंगसेसे पुरस्कार दिला जातो दरवर्षी, जो की आशिया खंडातील प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो. पुढचा काय प्रश्न बघा, 11वा प्रश्न. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? आता हरिजन साप्ताहिक कधी सुरू केले असं देखील विचारलं जातं, तर 1933 सुरू केले. आणि कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे 12वा. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता? तर बघा, सर्वात मोठा देश म्हटलं की रशिया. फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, आकारमानाने सर्वात मोठा देश म्हटलं की रशिया हा देश. पुढचा प्रश्न आहे 13वा. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? बघा, सोपा प्रश्न आहे. मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली होती आपल्या भारतामध्ये, जी की 1853, लक्षात ठेवा, 1953 नाही, 1853. ओके, बघा पुढचा प्रश्न काय. 18 गुणांचा खंडोबा म्हणजे कोण? बघा जरा ऑप्शन नीट वाचा. 18 गुणांचा खंडोबा म्हणजे कोण? तर लबाड माणूस, ऑप्शन बी. पुढचा काय बघा, 15वा प्रश्न.
दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास तर दुआब असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा ऑप्शन सी, दोन नद्यांमधील प्रदेशास दुआब असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 16वा, राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर बघा, विधान परिषद सदस्यांचा सहभाग नसतो, लक्षात ठेवा. लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचा सहभाग असतो, पण विधान परिषद सदस्यांचा समावेश नसतो. पुढचा प्रश्न आहे 17वा प्रश्न, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? रब्बी हंगामात, तर बघा रब्बी हंगामात गहू, ठीक आहे, सर्वात जास्त क्षेत्र हे गहू या पिकाखाली असते. पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? अपंग महिला कोण? तर बघा त्यांचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. ठीक आहे, अरुणिमा सिन्हा ह्या 2013 साली यांनी माउंट एव्हरेस्टची कूच केली होती, 2013 साली, लक्षात ठेवा अरुणिमा सिन्हा. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न, रब्बी हंगाम म्हणजे काय? जरा ऑप्शन नीट वाचा. तर बघा रब्बी हंगाम म्हणजे हिवाळी हंगाम, लक्षात ठेवा ऑप्शन बी. चला शेवटचा प्रश्न काय बघा आजचा, टिंबटिंब हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. या चारपैकी कोण असे आहेत जे की आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते? तर बघा केशवचंद्र सेना हे संबंधित नव्हते आर्य समाजाच्या कार्याशी. आता आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर 1875 ला. कोणी केली? तर दयानंद सरस्वती यांनी केली. आणि लाला लजपत राय, लाला हंसराज आणि स्वामी श्रद्धानंद यांचा आर्य समाजाशी संबंध होता, पण केशवचंद्र सेन यांचा संबंध नव्हता. ठीक आहे, लक्षात ठेवा. तसंच बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? बघा चार ऑप्शन आहेत, उत्तर माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच बघा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, बघा फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, अजून जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर क्लिक करा आणि लगेच आपला हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.